नमस्कार, मी चित्रा वाघ. आताच सकाळी वेगवेगळ्या वृत्तवाहिन्यांवरनं रेणू शर्मा जिनी धनंजय मुंडे यांच्यावरती बलात्कारासारखा गंभीर आरोप केला होता आणि तो आता मागे घेतल्याची धक्कादायक अशी गोष्ट समोर आलेली आहे. खरं तर ज्या वेळेला धनंजय मुंडेंवरती बलात्काराचा आरोप झाला हेही आमच्यासाठी तितकंच धक्कादायक होतं आणि आज ज्या पद्धतीने ती तक्रार मागे घेतली गेली हे सुद्धा तितकंच धक्कादायक आहे. पहिल्या दिवसापासूनच भारतीय जनता पार्टीची याबाबतची भूमिका जी आहे ती पूर्ण स्पष्ट होती की हे प्रकरण आमच्यासाठी फक्त धनंजय मुंडे आणि रेणू शर्मा पुरती मर्यादित नव्हतं, तर एक चुकीचं एक्झाम्पल आम्ही महाराष्ट्रामध्ये सेट होऊ देणार नाही आणि या ही भूमिका आम्ही घेतली आणि म्हणूनच आम्ही त्यांचा राजीनामाही त्या ठिकाणी मागितलेला होता. परंतु आज आपण बघितलं की ज्या पद्धतीने रेणू शर्माने हा आरोप जो आहे तो मागे घेतलेला आहे आणि त्यामुळेच कुठेतरी तिच्यावरती IPC 192 तहत कारवाई होणं हे अतिशय गरजेचं आहे. खोटे आरोप करणं, खोटे गुन्हे दाखल करणं हे चुकीचंच आहे. त्याच्यामुळे राजकीय कार्यकर्ता असू दे किंवा एक सर्वसाधारण मनुष्य असू दे, तो उद्ध्वस्त व्हायला वेळ लागत नाही. आणि अशा पद्धतीने जर खोटे आरोप महिला जर दाखल करत असतील तर त्यामुळे ज्या खऱ्या पीडित आहेत त्यांच्याकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन हा कुठेतरी बदलला जातो आणि ते समाजाच्या हिताचं नाही आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांना आता आमची कळकळीची विनंती आहे की याच्यामध्ये खोटे आरोप लावणाऱ्या रेणू शर्मावरती त्यांनी तात्काळ IPC 192 तहत त्या ठिकाणी तिच्यावर कारवाई करावी. एवढंच नाही तर सरकारी यंत्रणेचा सुद्धा याच्यामध्ये जो आहे बराच वेळ हा वाया गेलेला आहे आणि सगळेजण त्या ठिकाणी काम करत असताना त्याची शोध टीम सुद्धा पाठवलेली असताना तपास कार्य चालू असताना अशा पद्धतीने हा गुन्हा मागे घेतलेला आहे किंवा आरोप मागे घेतलेला आहे आणि त्यामुळेच रेणू शर्मावरती आता IPC 192 खोटे आरोप केल्याबद्दलचे IPC कलम लावून तिच्यावरती तात्काळ कारवाई व्हावी.